बंद करा बंद करा। नारी के सम्मान में आज आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना समोर महिलांची अवमान करणारी मालिका देवमानूस नावाने चालवली जाते त्याचा आम्ही प्रथमतः सर्वजण निषेध व्यक्त करतोय। इथं माझ्याबरोबर रिपब्लिकन पक्षाच्या युवक कार्यकर्ती तसेच जे आमचे कामगार युनियन आहेत ब्लूफोर्स आहे हे सर्वच पदाधिकारी आम्ही एकत्र आलेलो आहे। आमच्या जिल्ह्याचे भादरवाडीचे उपाध्यक्ष अश्विनजी आलेले आहेत, रवि गाडगे आलेले आहेत, तसेच युवकचे जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष विक्रमजी वाघमारे, तसेच युवकचे उपाध्यक्ष सोमनाथजी धोत्रे मदन खांकाळ आणि इथले तालुका अध्यक्ष आणि आमचे सर्वच भीमसैनिक आम्ही एकत्र आलेलो आहे। गेल्या 4 महिन्यापासून बघतोय की आपण एकंदरच जी टीवरती एक गुन्हा करणाऱ्याची आणि खून करणाऱ्याच्या मालिकेला नाव दिलं जातं आहे देवमानूस। एक साधासा कंपाऊंडर वाई येथे कंपाऊंडरचं काम करत असणारा एक माणूस फक्त मेडिकलमधली थोडीशी माहिती मिळाली आणि त्या मेडिकलच्या माहितीच्या जीवावरती त्यांनी स्वतःचा दवाखाना थाटतो काय आणि त्याच्या त्या मेडिसिनच्या माहितीवरती महिलांच्या चेकअप करण्याच्या नावावरती महिलांना आर्थिक आणि शारीरिक आमिषांना बळी पाडून भुलवून त्यांच्या एकाएकाचा खून करतो। एकाचा खून झाला की त्याला फार्म हाऊसमध्ये त्याच्या पुरणे अशा प्रकारचं निंदनीय आणि घृणास्पद कृत्य करतो आणि असे कृत्य करून एक एक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचा खून करणे आणि त्यांना गाडणे आणि त्यांच्यावर झाड लावले असल्या प्रकारचं नीच काम करणाऱ्या मालिका राजरोसपणे चालू आहे आणि ही राजरोसमार्गपणे चालू असणारी मालिका ही सर्रासपणे महिलांना महिलांचं कौटुंबिक पारिवारिक जीवन जे आहे ते उद्ध्वस्त करणारी मालिका आहे आणि ही मालिका त्वरित बंद करावी। यात मला सांगताना खेद वाटतो की या जिल्ह्यामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये जे खूनसत्र जे झाले होते वाईमध्ये त्या वाईच्या खूनसत्रावरती सत्य घटनावरती आधारित म्हणून ही मालिका राजरोसपणे दाखवली जाते आणि आम्हीसुद्धा सातारा शहरवासी ते बिंदासपणे बघतोय। म्हणजेच सातारा शहरामध्ये खून महिलांवरती अत्याचार करत महिलांवरती खून करणारी एक प्रवृत्ती जन्माला येते आणि इथला सर्व तरुण शांत बसणार नाही। किमान फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आमचा भीमसैनिक तरी शांत बसणार नाही एवढा इशारा आम्ही देतोय। एकंदरच जर पाहायला गेलं तर जो महिलांचं कौटुंबिक जर पारिवारिक जीवन उद्ध्वस्त होत असेल आणि अशा या गोष्टीला महिला जर बळी पडणार असतील आणि जर येणाऱ्या काळामध्ये आपला देश हा पुरोगामी महाराष्ट्रातला देश आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हा सातारा हे फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा असणारा सातारा आहे आणि या साताऱ्यामध्ये महिलांचा अवमान आणि अपमान किमान इथला भीमसैनिक आणि आमचा रिपब्लिकन पक्षाचा युवक कार्यकर्ता खपवून घेणार नाही। हे आम्हाला सांगावंच वाटतंय की ही मालिका जर येणाऱ्या काळामध्ये बंद झाली नाही तर इथलाच या मालिकेचा दिग्दर्शक आहे माझ्या मते त्यांचं नाव काहीतरी शिंदे आहे आणि त्या शिंदे या दिग्दर्शकाच्या घरासमोर रिपब्लिकन पक्षाचे युवक कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्ते सक्षमरित्या ठिय्या आंदोलन करतील आणि असे महिलांचा अपमान करणारी आणि खुन्यांचं उद्धतीकरण आणि खुन्याचा वाहवा करणारी मालिका याचा त्वरित बंद करावी। या मालिका अशा मालिका चालण्यामुळे एकतर गुन्हेगारी प्रवृत्तीला बळकटी येण्याचा प्रकार होऊ शकतो आणि याच्यामुळं गुन्हेगार सर्रासपणे आमच्या जीवनावरती मालिका होते असं सांगून पुन्हा गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त होऊ शकतात आणि एक गुन्ह्याला एक नायक म्हणून उभा करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि यासाठी रिपब्लिकन पक्ष येणाऱ्या काळामध्ये गुन्हे दाखल झाले तरी बेहतर, परंतु अशा प्रवृत्तीला जे कोणी खतपाणी घालत असतील मग कुठलाही निर्माता दिग्दर्शक असू द्या त्याने कितीही निर्माता दिग्दर्शन करण्याच्या नावावरती असलं खोटारडे धंदे रिपब्लिकन पक्ष कदापि खपवून घेणार नाही आणि म्हणूनच मला आम्हाला सांगावं लागतंय की नारी के सन्मान में रिपाई है मैदान में, नारी के सन्मान में रिपाई का युवक है मैदान में, नारी के सन्मान में रिपाई का ब्लूफोर्स है मैदान में। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आमच्या या युवक मंडळी आता गप्प बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडला जाईल एवढाच इशारा या निमित्ताने इथं देतो आणि थांबतो।